सुप्रियाताई सुळे आले, त्यांनी तुमच्या या आंदोलनाचं अभिनंदन केलेलं आहे. तुम्ही मग अशी असं जाहीर केलं की माझं आंदोलन सुरूच राहणार, आम्ही तिघे जण भाऊ आहे, एवढं तरी घेतलं माझं आंदोलन सुरू राहील. तुमचं न्यायालयातून लढा सुरू आहे, जर न्यायालयाचा निकाल लागला तुमच्या आंदोलनाची पुढची रणनीती काय असेल? विषय असा आहे की हे जे कार्यालय जे आमच्या तालुक्यातून म्हणजे आपल्या तालुक्यातून बाहेरच्या गावी गेलेला आहे, तो निर्णय अत्यंत अन्यायकारक आहे. आणि तो अन्यायकारक निर्णयाच्या विरुद्ध आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे. या न्यायालयाने हा निर्णय रद्द करून जर पुन्हा एकदा ते कार्यालय तिथं आणलं, दोन गोष्टी आहेत. एक तर न्यायालय स्थगन देईल आणि निर्णय होईपर्यंत हे कार्यालय नारेंगवला राहू द्या असा एक निकाल होऊ शकतो, किंवा रद्द होऊन फुल अँड फायनल हे कार्यालय जैसे थे मीन्स नारेंगवला जर आलं, नारेंगवला फायनल निकाल जर लागला, तर तेव्हा आमचे आंदोलन करणारे माझे जे सहकारी आहेत त्यांच्यावर चर्चा करून त्यांच्या परवानगीने मी घरी जाईल. शेवटी हा जो निर्णय आहे हा तालुक्यातल्या शेतकरी बांधव आणि माझ्यावर जे सहकारी सुपुत्र आहे ते सगळ्यांचा आमचा मिळून आहे. माझी तब्येत बरी नाही आणि अनेकांनी मला आता बस झालं, तब्येतीपेक्षा काय दुसरा अप्रूप नाही असं त्यांनी सांगितलं. पण माझी जरी तब्येत बिघडली किंवा काही जरी झालं त्याच्यापेक्षाही तालुक्याची तब्येत बिघडता कामा नाही. पुढच्या पिढीला आपण जर संघर्ष करून हा जर न्याय दिलाच नाही तर निश्चित प्रकारे पुढच्या पिढीच्या जे नुकसान होणार आहे त्या गोष्टीसाठी आपण काहीच केलं नाही अशा प्रकारची मनामध्ये ती खंत आहे. या 7 दिवसाच्या आंदोलनामध्ये इतक्या लोकांनी मला मदत केली, इतकं प्रेम दिलं, इतक्या लोकांनी मला डबे आणून दिले, माझे सर्व मित्रपरिवार इथे जे उपस्थित आहेत त्यांनी सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं. किंबहुना 5-6 दिवस बाहेर आहे म्हणून माझी पत्नी आणि माझ्या मुली जेव्हा इथं आल्या आणि आबा तुम्ही घरी चाला असं तेव्हा मला सांगत होते आणि रडत होते, तेव्हा माझ्या पण डोळ्यात पाणी आलं. पण तशा माझ्या मुली मला तिथं बोलत होते, निश्चित प्रकारे प्रत्येक वडिलांना ते वाटणं स्वाभाविक आहे. पण माझ्या तालुक्यातल्या लेकरांचं काय? माझ्या तालुक्यातल्या लेकरांसाठी आपण सुटलो पाहिजे हा विचार आणि हा संस्कार हा वल्लभशेठ बेंके साहेबांनी निर्माण केला आणि तो पुरवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. म्हणून ताईंनी पण मला खासगीत सांगितलं, आमचे जिल्हाध्यक्ष बोलले, माझे मित्र सतीश नेता पण म्हणले की आता बस झालं, आंदोलन करू, आपण लोकांच्या मनातून निवडणुकीतून दाखवून देऊ, या सगळ्या गोष्टी ते बोलल्या. पण तरीसुद्धा या सरकारला दुखावल्याशिवाय किंबहुना माझ्या तालुक्यातलं कार्यालय इथं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत घरी जाणार नाही अशा प्रकारचा जो मी निर्णय घेतला आहे त्याच्यावर मी ठाम आहे. आंदोलन हे चालूच राहणार आहे, फक्त आळेफाटा चौकातला जो ठिया आहे तो ठिया आता प्रत्येक गावात तो ठिया आम्ही मांडणार आहे.